शहरामध्ये 400 पेक्षा अधिक होर्डिंग्स राम भरोसे असल्याचं कळत आहे. मनपाकडनं गेल्या अनेक वर्षांपासून स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आहे. संभाजीनगरमध्ये अनेक बेकायदा होर्डिंग्स आहेत, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. बघूया. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यानंतर भलं मोठं होर्डिंग पडून अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. त्यानंतर विविध शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या खडबडून जाग्या झाल्या आणि स्ट्रक्चर ऑडिट करण्यास अनेकांनी सुरुवात केली. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर गेली अनेक वर्ष या होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालं नसल्याचं समोर आलेलं आहे. आपण पाहू शकतात, आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या जो प्रमुख रस्ता आहे जालना रोड येथील आकाशवाणी चौकामध्ये भल्या मोठ्या मोठ्या होर्डिंग्स या ठिकाणी लावलेल्या आहे. अशाच पद्धतीच्या होर्डिंग संपूर्ण शहरभर लावलेल्या आहेत. जवळपास 400 वर अशा होर्डिंग्स आहे या ज्या लोखंडी साठ्यामध्ये शहरभर लावण्यात आलेल्या आहे. आणि या अवैध होर्डिंगची संख्या दिवसेंदिवस शहरमध्ये वाढत चाललेली आहे. याकडे आता मनपा प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र मनपा प्रशासन तसं करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. गेली अनेक वर्ष स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही, त्यामुळे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि ज्या अनधिकृत होर्डिंग आहे त्या लवकरात लवकर काढण्यात यावं अशी आता मागणी जोर धरताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अमोल चौगुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.